सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या लोकप्रिय कार्यसम्राज्ञी नगरसेविका सारिकाताई भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र आणि नामवंत क्रिकेट खेळाडू अतुल शेठ भगत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नवनाजी डोंगरे सामाजिक कार्यकर्ते हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. दिलीप सातपुते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे आम्ही हार्दिक असं स्वागत करू. तर या महत्त्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी पाहतोय सर्व सीएचे बांधवांच्या वतीने. सीबी ट्रॉफी आपण पाहत आहात आणि या ट्रॉफीमध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या मॅचच्या समालोचनासाठी खास सारडे पूर्व विभाग उरण तालुका या ठिकाणी उपस्थित झाले. सुशांतजी माळी सर आमच्या मध्ये उपस्थित आहेत, त्या डाबाचं समालोचन ते करतील. धन्यवाद चंदू शेट्टी सर. या ठिकाणी सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग क्रिकेट सामने 2022 आणि या सुंदर आयोजनामध्ये मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतोय. आणि सामना रंगतो या ठिकाणी मित्रांनो प्रशांत 11 वर्सेस साई सिद्धी 11. आणि आपण पाहिलंय एक षटक संपला होता आणि हे दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव आम्हाला अजून समजलेलं नाही आहे, कृपया 12वे खेळाडू आपण या ठिकाणी यायचं आहे. एक षटक आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 2-10. पुढचा चेंडू हा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू. चेंडू मात्र या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेने गेलेला आहे आणि आपण पाहिलंय की एक धावका रोखू शकत नाही. आणि गोलंदाजाचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे हर्षल ठाकूर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या क्रिकेटच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी संतोष मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक द्यायचं आहे. जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते संतोष पोलेकर आणि रमेश अशी ही जोडी. आणि खरोखर सामना संत गतीने आणि सुंदर रीतीने इथे चालू आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर या लखलखत्या उन्हामध्ये या क्रिकेट सामन्यांचं जे आयोजन झालेलं आहे खूप सुंदर आयोजन आणि आयोजकांचं धन्यवाद करावं तेवढं कमीच असेल. या षटकातील शेवटचा चेंडू, सॉरी पाचवा चेंडू आहे आणि हा चेंडू बीट होतोय स्वतः फलंदाज. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. बाईच्या स्वरूपामध्ये का होईना एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि संघ मात्र पोहोचतो या ठिकाणी 13 घरामध्ये. एक षटक आणि पाच चेंडूच्या समाप्तीनंतर 2-13 अशी धावसंख्या धाव फलकावर. शेवटचा चेंडू एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातोय, काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या मैदानावर. एक धावका मात्र रोखू शकत नाही, एका धावेनं मात्र या ठिकाणी षटक संपलं जातंय. दोन षटक संपतात या इनिंग मधील आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या 2-14. 2-14 जर आपण गोलंदाजीचं विश्लेषण केलं याच्या पुढचा जो सामना नाणेफेकीचा कॉल ज्यांच्यासाठी आम्ही केला करतोय वरद लॉजिस्टिक वर्सेस पार्थ 11-87-87 दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वरद लॉजिस्टिक वर्सेस पार्थ 8787. पुढचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय रोहित पाटील. एक आपण पाहिलाय अनुभवी गोलंदाज आहे आणि खरं सांगायचं तर उरण तालुक्यामधील गोवटणे गावातून हा खेळाडू सतत खेळताना आपल्याला दिसतोय. तर गोलंदाजी सुद्धा तेवढीच धारदार आहे, फलंदाजी म्हणजे एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स असणारा हा खेळाडू. तर खेळण्यासाठी सज्ज असणार संतोष पोळेकर. षटकातील पहिला चेंडू असेल, आपण जर पाहिलं धाव गती जर पाहिली तर 10-12 पावलांचा रनअप या रोहितचा. पहिला चेंडू एक स्टेट ड्राईव्ह केलेला फटका जोपर्यंत अडवला जात नाही आहे तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. खराब या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, थ्रो खराब होतोय मात्र दोन धावका रोखू शकत नाही. या दोन धावीनं मात्र धावसंख्येला गती मिळाली, आकार मिळाला.
धाव संख्या पोहोचली 30-16 घरामध्ये। एक संतोष आणि रमेश ही जोड़ी जी आहे या खेळपट्टीवर अजूनही तग धरून आहे, आपल्या संघासाठी या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसतायत। पुढचा चेंडू या ठिकाणी अटेम्प्ट केला, चेंडू जातो या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्याच्या वरून आणि खानखानी षटकार। चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या वरून चेंडू जातोय, सीमा रेषा, वन बाउंड, चौकार। षटकार आणि चौकारांची बहारदार खेळ डीजे। षटकार आणि चौकार बहारदार खेळ करताना दिसतोय आपल्या संघासाठी या षटकार आणि चौकारांना धावसंख्या धावफलकावर 26। पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टर्म अटेम्प्ट केला, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर आणि पुन्हा एकदा खानखानी षटकार। डीजे वाजून टाक। हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे, काऊ कॉर्नर मिड विकेट आणि रनआउटचा धोका होता, मात्र या ठिकाणी आपण पाहिलंय की चेंडू अडवला गेला नाही आहे, रोहितच्या हातामध्ये कवी तो सामावला नाही आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवर काढल्या गेल्यात। 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पहिलं षटक पाहिलं होतं, अभिषेकने टाकलं होतं 9 धावा आपल्या षटकामध्ये दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर हर्षल यांनी 14 धावा आणि आता रोहित आपण खूप महागडा ठरताना दिसतो या मैदानावर। काय फलंदाजी करताना दिसतोय या ठिकाणी संतोष बहारदार, अगदी चारही बाजूला फटके मारताना दिसतोय। हा चेंडू जोरदार अपील होती आहे मात्र पंच अपील फेटाळत आहेत, 2 धावा काय रोखू शकत नाही त्या ठिकाणी। स्वतः गोलंदाज रोहित या ठिकाणी चेंडू फिलअप करायला जातोय मात्र पंचांचा इशारा येतो या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये आणि 2 धावा धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात त्या 36। हॅलो, तर आपल्या सर्व सीएचे बांधवांसाठी, डॉग्स प्रीमियर लीग मधील सर्व खेळाडूंसाठी, सर्व संघ मालक आणि सर्व प्रेक्षक सर्वांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता खमंग असं जेवण तयार आहे, तर ज्यांच्या मॅचेस झालेले आहेत किंवा ज्यांना वेळ आहे त्या सर्वांना विनंती आहे आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। आपले जे अन्नदाते आहेत म्हणजे ज्यांनी हा भोजन समारंभ या दोन्ही दिवस यांच्या माध्यमातून आहे, मग युवराज शेठ चव्हाण, भास्कर शेठ जाधव, शरददादा बोडके, विनायक शेठ ढोकळे, रवी शेठ होलावळे, निशांत शेठ दाते, अजय शेठ गलांडे, विलास शेठ पाटील, अनिकेत शेठ सरोदे, संजय शेठ आहेर, बाबू शेठ कुटे, प्रकाश शेठ पाटील, तुषार कुटार आणि सचिन शेठ ठाकूर। तर सर, तर सर्वांसाठी या ठिकाणी जेवणाची सोय झालेली आहे, सर्वांनी या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। तर सामन्याकडे वळतोय, 3 षटक संपलेले त्या इनिंग मध्ये आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतो 36, 2-36 नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय विनायक। विनायक आउटी नक्कीच आपण पाहिलंय या मैदानावर रोहित सारखा गोलंदाज महागडा ठरला होता, आता विनायक कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, संतोष आणि रमेश या फलंदाजाला कशा पद्धतीने बांधून ठेवतोय,
क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहिली तर डीप असं क्षेत्ररक्षक सध्या तरी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या चारही बाजूला आपण जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षक सजवलंय या रमेशसाठी आणि संतोषसाठी. पहिला चेंडू असेल विनायक यांच्या गोलंदाजी मधला. उन्हाचा तडाखा या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि या तडाख्यामध्ये सुद्धा हा क्रिकेटचा आस्वाद सुद्धा तेवढ्याच दर्जेदार पद्धतीने घेतला जातोय. थोडं क्षेत्ररक्षण न्याहाळलं जातोय, पाहिलं जातोय, स्वतः रमेश क्षेत्ररक्षण पाहतोय आणि सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू असणार आहे विनायकचा. फुल टू आ चेंडू, चेंडू मात्र या ठिकाणी राहणार होता धोका आणि हिट होता मात्र नाही आहे. बीट झाला चेंडू आणि मात्र आपण पाहिलंय की एक धावका रोखू शकला नाही आहे. या ठिकाणी या मैदानावर आपल्याला मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आदरणीय दीपक वाघ साहेब, तदनंतर त्यांच्या समवेत कैलास टेमगिरे साहेब आणि त्यांच्या समवेत विनायक पानवंद साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. आपण यायचं आहे आणि व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. या एका धावेनं धावसंख्या आपण पाहिली 37 झालेली आहे. तसेच आदरणीय गावडे सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय. गावडे मामा आपण यायचं आहे, व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांकडून विनंती येते आपण यायचं आहे. पुढचा चेंडू एक आपण पाहिला मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेला अडवला जातोय, तोपर्यंत दोन धावा का रोखू शकत नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विनायकच्या मातून, कारण एकेरी आणि दुहेरी अशा आपण पाहिल्या दोन चेंडू मध्ये फक्त तीन धावा दिल्या आहेत आणि तीन धावांमध्ये मात्र आपल्या संघाला चांगलं योगदान देताना दिसतो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, तो म्हणजे विनायक. संतोष पोलेकर खेळाडू सज्ज होत आहेत, एक चांगला बहारदार फलंदाज आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडू आला जात नाही आहे आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगली गोलंदाजी, किती कौतुक करावं या गोलंदाज विनायकचं तेवढं कमीच आहे, कारण संतोष पोलेकर सारख्या फलंदाजाला बांधून त्या गोलंदाजाने ठेवलंय. ज्या ठिकाणी रोहित सारख्या फलंदाजावर गोलंदाजावर तो बरसला होता. पुन्हा एकदा लोअर चेंडू, चेंडू मात्र मिस गाईड होतोय. चेंडू येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि हा कणकणीत चौकार. डीजे संधी आहे वाजून. वर्सेस पार्थ 8787 दोन्ही संघाचे संघनायक, विनंतीला मान द्यायचा आहे आणि नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम केला गेला, अडवला जातोय त्या ठिकाणी चेंडू. तोपर्यंत दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केली जाते आहे. आपण जर पाहिलं चांगली गोलंदाजी या ठिकाणी विनायकच्या माध्यमातून केली गेलेली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव दिली होती, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा दिल्या होत्या, तिसरा चेंडू निर्धाव टाकला होता, चौथा चेंडू सुद्धा निर्धाव होता, मात्र यष्टिरेखाची काही चुकी झाली आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेला होता बाईच्या स्वरूपामध्ये आणि हा पाचवा चेंडू दोन धावा. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिले आहेत तर फक्त 9 धावा 5 चेंडूंमध्ये विनायकने दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी झेल होतोय का? झेल तर होत नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला जातोय आणि या ठिकाणी एक धाव का रोखू शकला नाही त्या ठिकाणी इथला क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी रनआउट बाद होताना दिसतोय फलंदाज आणि तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. डीजे
मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. परंतु एका बाजूला विनायक अभ्रास सर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला दत्ता भालेरावी पाहायला मिळतील. दोन्ही टीमने ही सीबी ट्रॉफी नेहमीच गाजवली आहे, त्यामुळे ही मॅच नक्कीच रंगतदार ठरणार आहे. या मॅचवर देखील आम्हा सर्वांच्या नजरा असतील. परंतु जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. धन्यवाद नवनाथजी डोंगरे, धन्यवाद दिलीपजी सातपुते. या ठिकाणी आपण पाहिलंय की वरद लॉजिस्टिक वर्सेस पार्थ 8787 याच्या पुढचा होणारा सामना, आणि नाणेफेकीचा कौल मात्र पार्थ 11 8787 यांच्याकडे गेलेला आहे. आणि आपण पाहिलंय त्याने त्यांचा निर्णय या ठिकाणी क्षेत्ररक्षण सांगितलेला आहे. दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा असतील. तर सामन्याकडे वळतोय. आताचा सामना जो रंगतोय प्रशांत 11 वर्सेस साई सिद्धी 11 यांच्या दरम्यान. आणि प्रशांत 11 संघानं आपल्या इनिंगमधील तब्बल 46 धावा आयोजकांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आणि जो काय निर्णय आहे आपण घ्यायचा आहे. तर सामन्याकडे वळतोय. प्रशांत 11 संघानं या ठिकाणी 46 धावा उभारून आपल्या इनिंग मधील 47 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. तर या 47 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार केलं जातंय ते ऐकवण्यासाठी या ठिकाणी माझे साथी समालोचक तुषार शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी माईक हँडओव्हर करतोय आदरणीय तुषार शिंदे सर. धन्यवाद सुशांत माळी सर आणि चंदू शेटे सर. प्रशांत इलेवन चा कॅप्टन कोण आहे? संपर्क साधा. आपला 12वा खेळाडू पहिल्या डावातही नव्हता, कृपया 12वा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे. आपण काय पेनल्टी वगैरे ठेवलेली नव्हती, परंतु आपला 12वा खेळाडू इकडे या ठिकाणी युट्यूबला मॅच सुरू आहे, ते लाईव्ह मध्ये देखील आपल्याला नावं टाकावी लागतात. आपण सहकार्य करा, आपली स्पर्धा आहे. धन्यवाद सर. तर आपण पाहतोय सीबी ट्रॉफी 2022 आपण पाहतोय, कस्टम ब्रोकर ट्रॉफी 2022 आपण पाहतोय, सीएचए देखील तुम्ही म्हणू शकता, कस्टम हाऊस एजंट. नक्कीच सर्व सीएचए बांधव दोनही संघ एक एक अतिरिक्त खेळाडू इथं असणं अनिवार्य आहे. सूचनांचं पालन करायचंय. मी विनंती करतो आदरणीय अतुल दादा, आपला देखील एक खेळाडू इथं असणं अनिवार्य आहे. आणि समोरचा संघ तर खेळाडू आलेत, तर पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म स्पेसरचा चेंडू, अतिशय वेगात चेंडू टाकला होता. चेंडूला मात्र केवळ दिशा दिली आहे, एक डेलिकेट टच केलं जात आहे, अप्पर कट सारखा फटका आहे आणि चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळी हा चेंडू चांगला फटका आहे, कटचा फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली आहे. पॉइंटच्या डक्क्यावरून चेंडूला मात्र खेळलाय. पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषे पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज, टू कंजिक्युटिव्ह बाउंड्रीज ऑन टू डिलिव्हरीज. घाटकोपर जी दोन माणसं परंतु नक्कीच या सीबी ट्रॉफी मध्ये देखील आपल्या कामाचा दबदबा निर्माण करतायत. गोलंदाजीसाठी हा चेंडू खोलवर टपाचा चेंडू होता. 9 बॉल पंचांनी घोषित केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान एकेरी धाव तिथे घेतली गेली आहे. एकेरी धावीच्या सहाय्याने एक धाव इथे मिळेल. ओव्हर स्टेपिंग जरूर झाले गोलंदाज. मित्रांनो एक रेकॉर्ड आहे, सर कपिल देव रामलाल निखंज यांच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सामने त्यांनी खेळले परंतु एकही 9 बॉल आपल्या करिअरमध्ये त्यांनी टाकला नाही. इथे मात्र 9 बॉल टाकला गेलाय गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. निलेशच्या बॅटमधून दोन बॅक टू बॅक बाउंड्रीज जरूर आल्या होत्या. हा धावा धाव फलकावरती 47 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. फ्री हिट पंच कळवतात. ओके थोडासा व्यत्यय दरम्यान झालाय. 10 धावा धाव फलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, कॉट बिहाइंड ची जोरदार अपील आणि व्हाइट बॉल पंच कळवतायत. अपील यासाठीच होती, त्याच्यामध्ये आत्मविश्वास जरूर नव्हता. तर पंच मैदानामध्ये डिसिजन थोडस नक्कीच आपल्यापर्यंत येईल. जेही काही मैदानामध्ये घडलं बिघडलं ते मात्र आपल्यापर्यंत येईल. आणि मला वाटतं पुन्हा एकदा खेळण्यासाठी सूचना करतायत पंच खेळाडूंना. व्हाइट बॉल पंचांनी नक्कीच घोषित केला होता. व्हाइटची एक धाव इथे जरूर मिळेल. दोन पंच एकमेकांशी चर्चा करतायत. डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. डिसिजन आपल्यापर्यंत येईल. बाहेरून डिसिजन सांगण्याची आवश्यकता नाही आहे कुणी. पंच सक्षम आहेत डिसिजन घेण्यासाठी. आणि हिट विकेट झालाय फलंदाज. बॉल वाईड आहे. ओके तर फलंदाज इथे हिट विकेट आउट होतोय. बॉल वाईड आहे, वाईड ची रन काउंट असेल आणि फलंदाज बाद आहे. फ्री हिट होता. ओके तर हिट विकेट बाद नसणार आहे. थँक्यू. बॉल वाईड आहे. थ्रीट कंटिन्यू असणार आहे. धन्यवाद पंच. तर डिसिजन आपल्यापर्यंत येतोय परंतु विचार विनिमय केला जातोय परंतु फेअर डिसिजन आपल्यापर्यंत नक्कीच दिला जातोय. यावेळेस मात्र मिस टाइम झालाय. हवेत जातोय चेंडू. लीडिंग एज लागतंय. खेळाडू तिकडे तैनात आहे. पहा झेल नक्कीच टिपला गेलाय परंतु फ्रीटचा चेंडू होता आणि इथे धावा मिळतील. 2 धावा चेंडूला गॅदर देखील केलं गेलं. फ्रीटचा चेंडू हवेमध्ये गेला होता परंतु झेल टिपून परंतु सुमितच्या प्रयत्नांसाठी 100 मार्क. कारण सूर्यामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये हा झेल टिपणं तितकं सोपं काम नाही. रिव्हर्स धावत जाऊन नेहमी अवघड असतं पकडण्यासाठी. जरी तुम्हाला इजी वाटलं असेल इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. हे खूप अवघड काम आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू बॅटची एज लागते. थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकेरी धाव तिथे घेतली गेली आहे आणि एकेरी धावीच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते इथे. 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिले षटक मार्गस्थ असताना 14 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. दिनेश भोसले लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. मिडन क्षेत्रामध्ये थोडस फंबल आणि फंबलचा अर्थ आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये चुकीला माफी नाही. चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये कधी होऊन गेलं खेळाडूला देखील कळलं नाही. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे येईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन दि स्कोर कार्ड.
लॉस ऑफ विदाउट एनी विकेट, फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस, पहले षटक मार्गस असताना 15 धावा धावफलकावरती सलामीचे दोनही फलंदाज निलेश आणि हर्षल ठाकूर अजून देखील मैदानामध्ये. हर्षल ठाकूर स्ट्राइक दिशेने खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी दिनेश भोसले. यावेळी सात चेंडू, चांगला फटका आहे, क्रिकेटच्या पुस्तकातील एक फटका, कटचा फटका, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू मात्र खूप वेगवान रीत्या जातोय पॉइंट सीमारिसच्या बाहेर, चार धावांकरता बॉल लाईक बुलेट्स. धावपळक इथे जाऊन पोहोचले. ते 19 धावा, पहिला षटकाचा खेळ इथे संपलाय आणि बिनबाद 19 धावा धावपळकावरती. आफ्टर कंप्लीशन ऑफ वन ओव्हर्स 19 रन्स लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. जिंकण्यासाठी 47 धावांचं इथे आव्हान असणार आहे. निर्धारित चार षटक, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि अजून देखील 28 धावांची आवश्यकता. लीगल 18 डिलिव्हरीज रिक्वायर्ड, 28 रन्स, 28 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आता मात्र नक्कीच जो दूरचा एंड आहे तिकडून गोलंदाज सज्ज आहे. देवा सज्ज आहे. पहिला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू थोडीशी गिरकी घेत होता, फिरकी घेत होता, परंतु तरी देखील चेंडूला अडवण्यामध्ये यश आले. 1A माध्यमातून चेंडूला अडवलं गेलं होतं. एकेरी धाव तिथे मिळेल, एकेरी धावीच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचते इथे 20 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते. मॅन इन फॉर्म हर्षल ठाकूर, हे हात मुजी दे ठाकूर. नक्की चांगली फलंदाजी केली आतापर्यंत हर्षलने. वा वा, अप्रतिम चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. अतिशय जबरदस्त तुम्ही लेग कटर पाहू शकता, लेग कटर नक्कीच टाकला गेलाय. फलंदाजी फिरकी घेतली, विकेट किपर मात्र वरती उभा आहे स्टंप वरती आणि त्याचाच फायदा इथे मिळतोय. बॅट्समन जास्त स्टेप आउट करू शकत नाही, कारण तुम्ही जर स्टेप आउट होऊन खेळू शकला नाहीत तर चांगला चेंडू, चांगल्या लेंथवरती देखील चेंडू ठेवला होता. गुड लेंथ स्पॉट वरती चेंडू एकदम बॅट्समनच्या समोर टाकला, परंतु बॅट्समन स्टेप आउट होऊ शकत नाही, कारण एसटी रक्षक जर पाहिला तर तुम्ही स्टंप वरती आहे. एक चांगली रणनीती तयार करून इथे गोलंदाजी केली जाते. गोलंदाज देवाच्या माध्यमातून इथे दिशा चुकली आहे आणि पंच दशा खराब करतायत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला, एक अवांतर धाव इथे मात्र आता दिली जाईल. पंचांनी काय केलंय, त्यांचा नियमाचा पूर्णपणे वापर केलाय. क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 त्यांनी वापरलाय. दोन्ही हात धावेमध्ये समांतर पाय लावलेत आणि दंडित केलंय गोलंदाजाला एका धावे करता आणि हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल याची देखील सूचना केली आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट देवा हर्षल ठाकूर साठी. यावेळेस शॉर्ट पिच लेंथ होती, परंतु लीडिंग एज लागतंय, वरच्या भागात चेंडू लागतोय आणि कुठली चूक होणार नाहीये मिड ऑन क्षेत्रामध्ये. इथे झेल टिपला गेलाय, पहिल्या विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळतंय. माघारी परतावं लागेल, बडी मछली जाल में हर्षल ठाकूर इथचा खेळ इथे संपलाय.
आदरणीय महेंद्रजी खिलारी साहेब क्रिकेट चे प्रचंड मोठे चाहते आहेत, त्यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील या सीबी ट्रॉफी मध्ये आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं, जाऊयात सामन्याच्या दिशेने. सामना मात्र रंगतदार अवस्थेत मध्ये पोहोचतोय. धावपलकाचा जर तुम्ही विचार केला तर धावपलकावरती धावा आहेत 21 धावा धावपलकावरती. दुसरं षटक अजून देखील मार्गस्थ आहे. 21 धावा धावपलकावरती देवा मात्र नक्कीच दूरच्या एंडने गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. विकेट इथे मिळवली आहे. इथे मात्र कॉट बिहाइंडची अपील आणि फलंदाजी इथे बाद घोषित केले पंचांनी. तर अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन रिव्ह्यू इथे उपलब्ध आहे का हा देखील एक प्रश्न असणार आहे. तर रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउट साठी असेल याची देखील खेळाडूंनी नोंद घ्यायची. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन, देअर आर नो एनी आर्ग्युमेंट फ्रॉम द प्लेअर. ओके, तुम्हाला सूचना आहे तिकडे, तुम्हाला आर्ग्युमेंट करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. जर अंपायरने जर पाहिले नक्कीच चेंडू बॅटला ब्रश करून गेला असेल. अंपायरची नजर मात्र चेंडूवरती होती आणि त्यांनी तुम्हाला बाद घोषित केले. मैदान सोडणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे, मॅन्डेटरी. इट इज मॅन्डेटरी फॉर एनी प्लेअर. देर आर नो एनी आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. अंपायर सोबत कुणी शब्दांचं देवाणघेवाण करायची नाही. पंचांनी जर बाद घोषित केलं तर आपल्याला मैदान सोडणं अनिवार्य असणार आहे. तर दुसरा खेळाडू इथे बाद झालाय. मोमेंटम शिफ्ट होत आहे पुन्हा एकदा. मोमेंटमचा हा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. मोमेंटम इथे शिफ्ट होतोय प्रशांत इलेव्हनच्या बाजूने. दोन विकेट बॅक टू बॅक इथे गमावल्यात सायसीडी इलेव्हनने. क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ मित्रांनो. मोमेंटम इथे शिफ्ट झाले. देवा चांगली गोलंदाजी करतोय, कम बॅक करून दिलाय आपल्या संघाला देवाने. क्रिकेट हा मोमेंटमचा गेम आहे. मोमेंटम इथे शिफ्ट होते, दोन विकेट बॅक टू बॅक. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि इथे नक्कीच एकेरी धाव जी घेतली जाईल. एकेरी धावेच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचतोय ते 22 धावा धावपलकावरती. तर जाऊयात पुन्हा एकदा. देवा सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तर फलंदाजीसाठी फलंदाज देखील सज्ज होत आहेत. फुलटा चेंडू होता, चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह तुम्ही याला म्हणू शकता. एकेरी धाव इथे मिळेल. एकेरी धावीच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचतोय ते 23 धावा धावपलकावरती. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ द टू विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ टू ओव्हर्स. दोन खेळाडू इथे बाद झालेत आणि इथे मोमेंटम नक्कीच शिफ्ट होते प्रशांत इलेव्हनच्या बाजूने. साईसीडी इलेव्हन संघाला नक्कीच विचार करावा लागेल, कारण 47 धावांचा अजून देखील आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची अजून देखील आवश्यकता. अतिशय अप्रतिम षटक इथे हाताळताना पाहायला मिळाला. देवा धावा खर्च केल्यात, केवळ 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि दोन खेळाडूंना त्याने बाद देखील केले. दोन विकेट मात्र नक्कीच मिळवलेत साईसीडी संघाचे. मोमेंटमचा खेळ असतो क्रिकेट. मोमेंटम खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट होताना पाहायला मिळतंय प्रशांत इलेव्हनच्या बाजूने.
धावा काउंट झाल्या वाइड मध्ये, दोन धावा इथे मिळतील आणि दोन धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचते ते 25 धावा धावफलकावरती। तिसरे षटक मार्गस्थ आहे, गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे। नो बॉल बंजांनी घोषित केलाय। तर नो बॉल बंजांनी घोषित केलाय, इथे मात्र पेनल्टी असेल दोन धावांची, नो बॉलची एक धाव आणि धावून घेतलेली एक धाव, चार धावा या चेंडूवरती मिळतील। तर धावून काढलेली एक धाव आणि पेनल्टीच्या दोन धावा, अशा तीन धावा, नो बॉलची पेनल्टी जी आहे, पेनल्टी थ्रो बॉलिंगची, त्याच्या दोन धावा आणि एक धाव धावून काढलेली तीन धावा या चेंडूवरती मिळतील। तर विनंती असणार आहे अंपायरने, तर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल दोन्ही संघांसाठी। अंपायर्स आपल्या जागेवरती जाऊन पुन्हा एकदा डिसिजन द्यायचं आहे, आपण पंच डिसिजन देतील, डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे। तर पेनल्टीच्या फक्त दोन धावा असतील जर थ्रो गोलंदाज कुठलाही आढळला तर, याचं सर्वांनी भान ठेवायचंय आणि धावून काढलेले रन फक्त काउंट होतील। तर तीन धावा पंचांनी ते कळवल्यात, ओके हा सर बोला। जरी मगाशी चुकून झालं असेल तर त्या चुका आपण सारख्या सारख्या नाही करू शकत आहे, लक्षात घ्या। मी युट्यूबला लाईव्ह मॅच होती त्यावेळेला देखील सांगितलं होतं की दोन धावा या नऊच्या पेनल्टीच्या आणि काढलेल्या धावून काढलेल्या रन ह्या असतील, यापुढे लक्षात ठेवा ही गोष्ट। अठ्ठावीस धावा धावफलकावरती। तर जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे। यावेळी मोठा फटका जरूर खेळला गेलाय परंतु खेळाडू तिकडे तैनात आहे आणि फ्रीचा बॉल इथे असणार आहे। एकेरी धाव मिळते, एकेरी धावीच्या सहाय्याने धावफलक पुढे जाते, धावफलक जाऊन पोहोचते इथे
29 धावा धावपलका 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ हाउ मच विकेट स्कोरर, 2 विकेट्स, 29 धावा धावपलका। गोलंदाजी पुनः एकदा गोलंदाज सज्ज आहे, एज लागले, शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एकही धाव तिथे मिळणार नाही, निर्धाव चेंडू सांगता इथे होताना पाहायला मिळते। तर मोमेंटम इथे शिफ्ट झालं होतं दुसऱ्या षटकामध्ये, देवाने मात्र अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं, केवळ 4 धावांचं षटक, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या परंतु 19, परंतु दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि 47 धावांचं आव्हान, एक एक धाव किती महत्वाची आहे ते मात्र आता या सामन्यामध्ये कळेल। यावेळी अर्ध्या पिच वरती चेंडू आणि चेंडूला फिरकावून दिलाय डीप मिड विकेट आणि काउ कॉर्नर सीमारेषेच्या दरम्यान, चेंडूला केलाय हवाई फायर, चेंडू जातोय काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा। तर रवींद्र मस्के यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस। यावेळेस मात्र मिस टाइम झाला, हवेत जातोय चेंडू, खेळाडू विकेट किपर चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न झाला परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू जाऊन पडतोय, अर्थात ज्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नव्हता अशा ठिकाणी जाऊन चेंडू पडतोय आणि तद्वर एवढा वेळ आहे दोनही फलंदाजांकडे की दुहेरी धावा इथे घेतल्या जातील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 37 रन्स ऑन दि 37 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका डाऊन द ग्राउंड, चेंडू येतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चेंडूला केलंय हवाई फायर, चेंडू जातोय बाहेर, षटकार 6 धावा। थँक्यू 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 डीजे। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे, उदय यावेळेस मिस टाइम झाला, हवेत जातोय चेंडू, नक्कीच कव्हरच्या दिशेने चांगला झेल तिथे टिपला गेलाय, एका विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळते, धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतोय इथे 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। तर पुन्हा एकदा ऐकूयात आपण डीजेला, शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची अजून देखील आवश्यकता षटकारांनी मात्र मॅच मध्ये आणले, जबरदस्त षटकार तुम्ही नक्कीच पाहिले उदयच्या बॅट मधून, उदय ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस योगेश पाटीलच्या बॅट मधून तुम्ही षटकार जरूर पाहिलेत। नवीन फलंदाज रोहित पाटील मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता परंतु आता 2 खेळाडू नवीन मिडल मध्ये तुम्ही पाहू शकता, कारण योगेश पाटील इथे बाद झालेत, वैयक्तिक 16 धावा त्यांनी केल्यात आणि 2 षटकार 7 चेंडू फेस करत असताना त्यांनी लगावले होते परंतु मोमेंटम इथं आपल्या टीमच्या बाजूने पूर्णपणे झुकून ठेवले, अंतिम षटक महत्वाचा असणार आहे कारण 4 धावा नक्कीच बनवणं अंतिम षटकामध्ये डिफिकल्ट असतं, एक चेंडू 6 धावा इजी आहेत परंतु 6 चेंडू 4 धावा हे मात्र डिफिकल्ट असतं या क्रिकेटच्या खेळामध्ये, म्हणूनच क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी, क्रिकेट हा अनिश्चितेने भरलेला खेळ आहे आणि ही अनिश्चितता मात्र या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणाला पाहायला मिळते का हे सर्वांना पाहायचं आहे। प्रशांत 11 संघाने प्रथम फलंदाजी केली होती, 46 बनवल्या होत्या आणि साई सिद्धी 11 संघाला
47 रन ची इथे आवश्यकता आहे। यावेळेस मात्र चांगला फटका आहे, लॉन्ग ऑफच्या दिशेने चेंडूला खेळला, चेंडू हवेत गेलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये जातोय। याचाच अर्थ आणखी एका विकेटचं पतन, सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे। 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता साई सिद्धी 11 संघाला। ऐकूयात डीजेला। पाच चेंडू, 4 धावांची अजून देखील आवश्यकता अंतिम षटक हाताळण्यासाठी। संतोष फोलेकर तयार आहे, थोडंसं मिसफील्ड झालं आणि इथे मिसफील्डची आवश्यकता नव्हती, इथे एकही धाव होऊ शकली नसती, तिथे 2 धावा आरामात झाल्या, तिसऱ्या धावाची देखील संधी गेली गेली आहे। खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती जरूर पाहायला मिळते। चौथी धाव इथे होईल का, जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा जर खर्च केल्या तर चंदू सरांनी सांगितल्याप्रमाणे क्रिकेटच्या या खेळामध्ये चुकीला माफी नाही, जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा अतिशय आरामात तुम्ही खर्च केल्यात। आता मात्र येणारे चेंडू असणारे 4 आणि धावांची आवश्यकता असणारे केवळ एकेरी धावेची। मॅचचं मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट होतंय साई सिद्धी 11च्या बाजूने। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती, मोमेंटम शिफ्ट झालं होतं प्रशांत 11च्या बाजूने, परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्ही चूक केली, तुम्ही थोडेसे बॅकफूट वरती गेलात। आता केवळ एका धावेची आवश्यकता, क्रिकेटमध्ये जर आणि तरला फारसं महत्व का नसतं, कारण क्रिकेटमध्ये प्रेझेन्स प्रोसेस महत्वाची आहे, ना पास्ट महत्वाचं आहे ना फ्युचर महत्वाचं आहे, प्रेझेन्स आणि प्रोसेस ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत। यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, 3 चेंडू आणि अजून देखील एका धावेची आवश्यकता। तीन चेंडू, एका धावेची आवश्यकता, सामना बरोबरीत। इथे मात्र 2 चेंडू आणि अजून देखील एका धावेची आवश्यकता, सामना जर बरोबरीत सुटला तर सामन्याचा निकाल जो आहे रिझल्ट तो सुपर ओव्हरवरती दिला जाईल, याचं सर्वांनी भान ठेवायचं आहे। मॅच विल टाय, रिझल्ट विल बी ऑन सुपर ओव्हर, ओके, सूचनेचं पालन करायचंय खेळाडूंनी, लक्षात ठेवा। मॅच जर टाय झाली, सामना जर बरोबरीत सुटला तर त्याचा निकाल जो आहे तो सुपर ओव्हरवरती दिला जाईल। धावा झाल्यात 46 धावा, स्कोर लेवल इथे चालली आहे, सामना मात्र बरोबरीत आलाय। धावांच्या तुलनेमध्ये जर तुम्ही विचार केला एका धावेची आवश्यकता, या मॅच मध्ये आणखी काही ट्विस्ट बाकी आहेत का, त्या 3 धावा का सोडल्या याचा विचार प्रशांत 11चा संघ करेल, परंतु आता रिग्रेट करून काही अर्थ नसणार आहे। चांगला फटका, चेंडू हवे जातो, इथे जेल होऊ शकेल का, परंतु खेळाडूला पुढे घेतलं होतं आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये। चेंडू मात्र वन बाउन्स जातोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांकरता आणि इथे विजय साकार केलाय साई सिद्धी 11 संघाने। यस डीजे। तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय अभिजीत म्हात्रे, सामनावीर ठरतोय। मी विनंती करतोय आदरणीय अशोक खोसे साहेब, आपल्याला आपण यायचं इथे, आपलं जे टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी यायचंय, प्रेझेंटेशन बॉक्स आपण म्हणूयात, टॉस बॉक्स आता म्हणता येणार नाही कारण मॅन ऑफ द मॅच आपण देतोय।